नमस्कार माझ्या बहीण भावांनो. तर मी आता काय करायला लागले बघा. तर मी आता खरडा बनवायला लागले. माझा स्वयंपाक झाला आहे, चपात्या झाल्यात, भाजी झाली आहे, भात झाला आहे, पण आता खरडा बनवायचा राहिला आहे. तर म्हणलं आता बनवायला लागलं आहे तर तुमच्याबरोबर शेअर करावा. तर आता बघा, तवा माझा तापलेलाच आहे, त्याच्यावर मी टाकते मिरच्या. आता मिरच्या भाजायला, तर मिरच्या भाजते. काय करताय मग तुम्ही? मी तर बघा निवांत आहे, मजेत आहे. तुमचं काय चाललंय अजून? त्याच्यात थोडंसं अजून लसूण टाकते बघा. आणि ह्यातच मिरच्या, ही शेंगदाणा टाकते बघा थोडस भाजायला. खरं टाकणार बाजरीच्या भाकरीसोबत, लय छान लागतंय बघा. आता ह्याच्यामध्ये थोडस तेल टाकू. तेल टाकले बघा, मिरच्या पण भाजले, त्या शेंगदाणा पण भाजले. तर आपण ही काढून घेऊ आता. ह्याच्यावर काढून घ्यायचं आणि ह्याच्यात कांदा टाकून भाजून घ्यायचं. आता आपण मिरच्या काढून घेतल्या, त्याच्यामध्ये कांदा टाकूया. त्याच्यामध्ये तेल टाकू थोडं. करपून द्यायचा नाही कांदा. आता ह्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकूया. ही मिरच्या, लसूण आणि शेंगदाणा भाजलेला. त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं बघा. मीठ टाकलं की गॅस बंद करून घ्यायचा, सगळं एकत्र भाजून घ्यायचं. भाजून घेऊन आपण काढून घेऊया. तर आता मी काढून घेतलंय मिरच्या, लसूण, कांदा, शेंगदाणा. आता मी कुटून घेते बघा. आता मी खरडा झालाय आपला बघा, खरडा तयार. कुणाकुणाला आवडतो खरडा बाजरीच्या भाकरीसोबत? मग मला कमेंटमध्ये सांगा कुणाकुणाला खरडा आवडतो बाजरीच्या भाकरीसोबत. माझं जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी पण दाबा. बाय बाय.